कार आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरणाच्या कापची रेसिपी तर त्यासाठी मी इथे सुरण घेतलेलं आहे आणि सुरणाचा जो काळा भाग असतो तो मी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये सुरण कट करून घेतलेलं आहे जास्त पातळ पण नाही कट केलं आणि जास्त जाड पण नाही आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे सुरण त्यानंतर यातले कोणते मसाले मी वापरणार आहे ते मी सांगेलच त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडासा बारीक रवा आणि इथे घेतलेली लसणाची पेस्ट सर्वात अगोदर मी आता सुरणला सर्व मसाले लावून घेणार आहे तर इथे सुरणमध्ये मी घेतलेले आहे लसणाची पेस्ट चवीपुरतं मीठ मिक्स मसाला तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही मसाला टाकायचा आहे आणि त्याचबरोबर हळद टाकलेली आहे आणि धणे पावडर टाकलेली आहे आणि व्यवस्थित हा मसाला सुरणला लावून घ्यायचा आहे तर हे सुरण ना आपण फिश फ्राय करतो त्याप्रमाणेच आपल्याला फ्राय करायचं आहे आणि खूप टेस्टी होतं हे त्यानंतर इथे कोटिंगसाठी आपण जे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि रवा त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून वरच्या कोटिंगला देखील टेस्ट येईल आणि थोडासा मसाला टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण हे सुरण शॅलो फ्राय करून घेणार आहोत सुरण फ्राय करण्यासाठी मी इथे गॅसवरती ठेवलेलं आहे पॅन त्यामध्ये मी साधारणपणे एक पळी तेल ॲड केलेलं आहे आपल्याला जास्त तेलाची गरज नाही आहे त्यामुळे आपण कमीत कमी, -कमी तेलामध्ये हे सुरण फ्राय करायचं आहे अशा पद्धतीने डीप करून घ्यायचं आहे आणि पॅनवरती आपण एक एक करून एक एक पीस ठेवायचं आहे तर सुरण तळत असताना आपण ते एकदम स्लो फ्लेमवरती तळायचं आहे जेणेकरून ते आतपर्यंत छान असं शिजलं जाईल त्यानंतर यावरती मी अर्धी पळी परत तेल ॲड केलेलं आहे आणि झाकण ठेवून दिलेलं आहे तर इथे स्लो फ्लेमवरती एक पाच ते सात मिनटं मी सुरण शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने देखील त्याला व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत परत एकदा मी झाकण ठेवलेलं आहे आणि परत पाच मिनटानंतर आता आपण चेक करतो आहे सुरण शिजलं आहे की नाही तर इथे आपलं सुरण व्यवस्थित असं शिजलेलं आहे त्यानंतर मी आता हे प्लेटमध्ये सर्व करून घेते तर व्हेजिटेरियन लोकांसाठी हा छान असा तोंडी लावण्यासाठी मस्त असा ऑप्शन आहे आणि तितकाच हेल्दीसुद्धा आहे तर अशा पद्धतीने सुरणाचे काप तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि कमेंट्स कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर चला मग भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी रेसिपीसोबत टी देन बी हॅपी अँड बी ब्राईट बाय